रमजान ईद म्हटलं की सर्वांना जो आठवतो तो, तो म्हणजे शाही शुरकुर्मा आणि त्याच्यासोबत गुलगुले नमस्कार मी शिल्पा स्वागत आहे तुमचं सर्वांचं माझ्या या चॅनलमध्ये आज आपण रमजान इज स्पेशल मस्त क्रीमी स्ट्रक्चर असलेला शाही शिरखुर्मा कसा बनवायचा हे पाहणार आहोत इथे तुम्ही या शिरखुर्म्याचं स्ट्रक्चर बघू शकता अतिशय क्रीमी आणि डार्सर अशा प्रकारचा स्ट्रक्चर या शिरखुर्म्याला आलेला आहे तसेच तुम्ही याचा कलर देखील पाहू शकता अतिशय सुंदर असा कलर या शिरखुर्म्याला येतो तेही कोणताही आर्टिफिशल कलर न वापरता इथे हा शिरखुर्मा बनवताना कंडेन्स मिल्क किंवा खवा न वापरता आपण हा शिरखुर्मा बनवणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया बनवण्यासाठी मेन जे ड्रायफ्रूट्स लागतात ते म्हणजे काजू बदाम पिस्ता आणि खारीक येथे मी सर्व ड्रायफ्रूट्स रात्रभर पाण्यामध्ये भिजत ठेवलेले होते खारकेमधील बिया काढून नंतर ती पाण्यामध्ये भिजत ठेवली होती इथे मी भिजल्यानंतर पिस्त्याचे आणि बदामाचे वरचं जे साल असतं ते इथे काढून घेतलेले आहे मी येथे दहा काजू दहा बदाम पंधरा ते वीस पिस्ते आणि तीन ते चार खरका घेतलेल्या आहेत हे सर्व ड्रायफ्रूट्स मी रात्रभर पाण्यामध्ये भिजवून घेतलेले आहेत हवं तर तुम्ही तीन ते चार तास पाण्यामध्ये हे भिजत ठेवू शकता आणि मग ते शुरखुर्मा बनवण्यासाठी वापरू शकता तसेच मी येथे घेतलेले आहे शेवई पाव कप शेवई मी येथे घेतलेली आहे बाजारामध्ये जी रोस्टेड शेवई भेटते तीच शेवई मी येथे घेतली आहे तसेच आपल्याला इथे लागणार आहे दोन चमचे मिल्क पावडर मिल्क पावडर वापरणं हे पूर्णपणे ऑप्शनल आहे तसेच पंधरा ते वीस मी येथे केशरच्या काड्या घेतल्यात साखर घेतली आहे चवीनुसार अर्धा चमचा वेलची पूड दोन चमचे चारोळी चार ते पाच भिजवलेले बदाम आणि चार ते पाच भिजवलेले काजू मी येथे घेतलेले आहेत इथे भिजवलेले बदाम आणि काजू मी पुन्हा एकदा घेतलेले आहेत ते आपण पुढे कशासाठी वापरायचे ते मी तुम्हाला व्हिडिओमध्ये नंतर सांगेलच इथे भिजवलेले जे ड्रायफ्रूट्स होते त्या सर्व ड्रायफ्रूट्सचे मी येथे पातळ काप करून घेतलेले आहे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी ते पातळ उभे काप करून घेतलेत हवं तर तुम्ही चौकोनी आकारामध्ये देखील हे सर्व ड्रायफ्रूट्स कट करून घेऊ शकता शाही शिरखुर्मा बनवण्यासाठी मी इथे एक लिटर फुल क्रीम दूध घेऊन ते उकळायला ठेवलेलं आहे दूध घेताना ते फुल क्रीम घ्यायचं आहे म्हणजे शिरखुर्म्याला मस्त क्रीमी स्ट्रक्चर येतं आता हे दूध थोडंसं गरम झालेलं आहे आता याच्यातील थोडंसं दूध केशरच्या काड्यांमध्ये काढून घ्यायचं आहे म्हणजे केशरच्या काड्या या दुधामध्ये चांगल्या भिजल्या जातात तसेच याच्यातील थोडंसं दूध आपल्याला आपण मिल्क पावडर घेतलेल्या वाटीमध्ये देखील काढून घ्यायचं आहे आणि हे या दुधामध्ये ही मिल्क पावडर छान अशी मिक्स करून घ्यायची आहे मिल्क पावडरमध्ये अजिबात गाठी शिल्लक राहिले नाही पाहिजे अतिशय स्मूथ अशी पेस्ट याची तयार झाली पाहिजे तर इथे मी मिल्क पावडर दुधामध्ये छान मिक्स करून घेतली आहे आता गॅसची फ्लेम ही मीडियम ते लो ठेवायची आहे आणि हे दूध असं सतत धवळत राहायचं आहे म्हणजे हे दूध आपल्या पॅनला खाली चिकटणार नाही किंवा लागणार नाही एका गॅसवरती दूध उकळायला ठेवलेलं आहे आणि दुसऱ्या गॅसवरती आता मी पॅन ठेवलाय आणि पॅनमध्ये जी चारोळी घेतली होती ती आपल्याला हलकीशी भाजून घ्यायची आहे खूप जास्त चारोळी भाजून घ्यायची नाही हलकीशी आपल्याला एक ते दोन मिनिटे चारोळी फक्त गरम करून घ्यायची आहे जेणेकरून चारोळीची टरफाली लवकर निघतील तर इथे मी चारोळी छान अशी भाजून घेतलेली आहे आता ही चारोळी एका ताटामध्ये काढून घ्यायची आणि थंड करून घ्यायची आहे आता मी गॅसवरती कढई ठेवलेली आहे कढईमध्ये दीड ते दोन चमचे साजूक तूप घालून घ्यायचं आहे तूप गरम झाल्यानंतर या तुपामध्ये आपण जे ड्रायफ्रूट्स कट करून घेतलेले आहेत पातळ काप करून घेतलेले ड्रायफ्रूट्स काजू बदाम पिस्ता आणि खारीक हे सर्व ड्रायफ्रूट्स या कढईमध्ये काढून घ्यायचे आहेत गॅसची फ्लेम ही मिडियम ते लो ठेवायची आणि हे ड्रायफ्रूट्स हलकेसे कुरकुरीत होईपर्यंत तुपामध्ये चांगले परतवून घ्यायचे आहेत तीन ते चार मिनिटे मी हे ड्रायफ्रूट्स परतवून घेतलेले आहेत तुम्ही याचा कलर बघू शकता चेंज झालेला आहे आणि हलकेसे कुरकुरीत देखील हे ड्रायफ्रूट्स झालेले आहेत आता हे ड्रायफ्रूट्स मी एका डिशमध्ये काढून घेते आता याच कढईमध्ये मी पुन्हा एक चमचा साजूक तूप घालून घेते आता या तुपामध्ये आपण शेवया भाजून घेणार आहोत बाजारामध्ये ज्या रोस्टेड शेवया भेटतात रेडीमेड त्याच शेवया मी येथे पाव कप घेतलेल्या आहेत आता गॅसची फ्लेम ही लो ठेवायची आणि या शेवया आपल्याला चांगल्या तुपामध्ये भाजून घ्यायच्यात शेवया भाजत असताना गॅसची फ्लेम ही लो ठेवायची आहे आणि शेवया सतत हलवत राहायच्या आहेत म्हणजे त्या करपत नाहीत शेवया खूप करपू द्यायच्या नाही आहेत किंवा कच्च्या देखील ठेवायच्या नाहीत शेवया जर न भासा तशाच वापरल्या तर मग त्या दुधामध्ये टाकल्यानंतर त्याचा गोळा बनतो किंवा लगदा बनतो आणि शेवया जर खूप करपून दिल्या तर मग त्या शुरखुर्म्यामध्ये टाकल्यानंतर शुरखुर्म्याला करपट वास लागतो इथे मी शेवया तीन ते चार मिनिटं तुपामध्ये लो गॅसवरती भाजून घेतलेल्या आहेत शेवयाचा हलकासा कलर देखील चेंज झालेला आहे आता या शेवया मी एका ताटामध्ये काढून घेते आता एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि आपण जे भिजवलेले सेपरेट काजू आणि बदाम घेतलेले होते चार ते पाच ते आपल्याला या मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे आहेत चार ते पाच काजू आणि चार ते पाच बदाम आता हे थोडंसे फिरवून घेतल्यानंतर याच्यामध्ये पुन्हा थोडंसं दूध टाकायचं आहे साधारण पाव कप दूध आणि पुन्हा हे मिक्सरमधून फिरवून घेऊन याची पेस्ट तयार करून घ्यायची अशा प्रकारे दुसऱ्या शेगडीवरती जे लो फ्लेमवरती मी दूध तापण्यासाठी ठेवलेलं होतं ते मी ड्रायफ्रूट्स भाजत असताना मध्ये मध्ये सतत हलवत होते आता या दुधामध्ये दूध पावडरमध्ये मिक्स केलेले जे दूध होतं दूध पावडरची पेस्ट ती टाकायची आहे तसेच केशर घातलेलं दूध देखील मी याच्यामध्ये टाकून घेतले आहे आता हे सर्व छान असं एकजीव करून घ्यायचं आहे मिक्स करून घ्यायचं आहे आणि पुन्हा एकदा हे आपल्याला दोन ते तीन मिनिट हे उकळून घ्यायचं आहे दोन ते तीन मिनिटांनी तुम्ही बघू शकता या दुधाचा संपूर्ण कलर चेंज झालेला आहे अतिशय सुंदर असा कलर केशर टाकल्यामुळे या दुधाला आलेला आहे आता दुधा 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 या दुधामध्ये जी काजू आणि बदामची पेस्ट तयार करून घेतलेली होती ते देखील घालून घ्यायची आहे अशा प्रकारची काजू बदामाची पेस्ट घातल्याने दुधाला दाटसरपणा येतो तसेच ही पेस्ट घातल्याने दुधाला क्रीमी स्ट्रक्चर देखील येतं आता ही पेस्ट देखील मी दुधामध्ये छान अशी मिक्स करून घेतलेली आहे आता या दुधामध्ये भाजून घेतलेल्या शेवया घालून शेवया देखील दुधामध्ये छान अशा मिक्स करून घ्यायच्यात या शेवया एकदम बारीक असतात त्याच्यामुळे त्या दुधात टाकल्यानंतर पटकन शिजल्या जातात आता दुधामध्ये अर्धा कप साखर घालायची आहे साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता साखर देखील या दुधामध्ये छान अशी मिक्स करून घ्यायची आहे तर साखर आपल्या दुधामध्ये छान अशी मिक्स करून झालेली आहे आता आपण जी चारोळी भाजून घेतलेली होती ती हाताच्या सहाय्याने अशा प्रकारे चळून घ्यायची आहे म्हणजे चारोळीचं टर्फलं पटकन निघतं इथे मी चारोळीचे टरफले काढून ती पाकडून घेतलेली आहे आता ही चारोळी आपल्याला दुधामध्ये घालून घ्यायची आहे गॅसची फ्लेम मी येथे लोस ठेवलेली आहे आता या दुधामध्ये आपण जे ड्रायफ्रुट्स भाजून घेतलेले आहेत ते देखील घालून घ्यायचे आहेत आणि चारोळी आणि ड्रायफ्रुट्स आपल्याला दुधामध्ये छान मिक्स करून घ्यायचे आहेत सर्व ड्रायफ्रुट्स आणि चारोळी मी दुधामध्ये छान अशी मिक्स करून घेतलेले आहे आता याच्यावरती झाकण ठेवायचे आणि हे दूध आपल्याला आठ ते नऊ मिनिटे शिजवून घ्यायचं आहे आणि मध्ये मध्ये झाकण उघडून ते हलवून देखील घ्यायचे म्हणजे ते ओतू जाणार नाही आठ नऊ मिनिटांनी आपल्याला याच्यामध्ये वेलची पूड घालायची आहे अर्धा चमचा आणि वेलची पूड देखील येथे दुधामध्ये छान मिक्स करून घ्यायची आहे वेलची पूड मी येथे सर्वात शेवटी घातलेली आहे म्हणजे वेलचीचा जो काही सुगंध आहे तो दुधामध्ये तसाच्या तसा, तसा राहतो आता वेलची पूड देखील मी या दुधामध्ये छान मिक्स करून घेतलेली आहे आता अजून तीन ते चार मिनिटे आपल्याला हे दूध लो फ्लेमवरती झाकण न ठेवता असंच शिजवून घ्यायचं आहे साधारण पाच मिनिटे मी हे दूध लो फ्लेमवरती शिजवून घेतलेलं आहे आता तुम्ही या दुधाचं स्ट्रक्चर बघू शकता अतिशय क्रीमी आणि दाटसर अशा प्रकारचं स्ट्रक्चर आपल्या या शुरखुर्म्याला आलेला आहे तसेच तुम्ही या शुरखुर्म्याचा कलर देखील बघू शकता केशर घातल्याने या शुरखुर्म्याला अतिशय सुंदर असा कलर आलेला आहे आणि तसेच याच्यामधील जे काही शेवया आहेत त्या देखील अतिशय मस्त अशा अति शिजल्या गेलेल्या आहेत गॅसची फ्लेम मी आता बंद करते तयार झाला आपला मस्त दाटसर क्रीमी स्ट्रक्चर असलेला शाही शुरखुर्मा आता हा मी गरमागरम सर्व करते इथे आपण हा शुरखुर्मा बनवताना त्याच्यामध्ये अजिबात कंडेन्स मिल्क किंवा खवा वापरलेला नाहीये तरी देखील तुम्ही या शिरखुर्म्याचं स्ट्रक्चर बघू शकता अतिशय क्रीमी आणि दाटसर स्ट्रक्चर या शुरखुर्म्याला येतं आपण हा शुरखुर्मा बनवताना त्याच्यामध्ये काजू बदामाची पेस्ट घातलेली होती काजू बदाम भिजून मग त्याची पेस्ट बनवून मग ते आपण या शुरखुर्म्यामध्ये वापरलेली होती तसेच आपण याच्यामध्ये दूध पावडर देखील वापरली होती त्याच्यामुळे आपल्या या शुरखुर्म्याला अतिशय क्रीमी आणि दाटसं स्ट्रक्चर आलेलं आहे तसेच आपण जी केशर होतं केशर आपण दुधामध्ये भिजून मग ते येथे वापरलेलं होतं त्याच्यामुळे आपल्या शुरखुर्म्याला अतिशय सुंदर असा कलर आलेला आहे तुम्ही येथे पाहू शकता तुम्हाला माझी ही आजची सुरखुर्मा रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर तसेच माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय